26 जून को होने जा रहे कोंकण पदवीधर मतदार संघ चुनाव 2024 में महाविकास आघाड़ी के कांग्रेस उम्मीदवार रमेश श्रीधर कीर को नवी मुंबई से बढ़त दिलवाने के लिए नवी मुंबई जिला कांग्रेस अध्यक्ष एडवोकेट अनिल कौशिक की अध्यक्षता में वाशी स्थित झूलेलाल चैरिटेबल ट्रस्ट सभागृह में एक बैठक का आयोजन किया गया। इस बैठक को संबोधित करने सांसद चंद्रकांत हंडोरे मौजूद थे। साथ ही उपस्थित थे शिवसेना उभाटागढ़ के बेलापुर विधानसभा के जिला प्रमुख विठल मोरे, ऐरोली के जिला प्रमुख द्वारकानाथ भोयर, आम आदमी पार्टी नवी मुंबई अध्यक्ष दिनेश ठाकुर, पूर्व उप महापौर रमाकांत मात्रे, पूर्व उप महापौर अविनाश लाड़, नवी मुंबई कांग्रेस के वरिष्ठ नेता संतोष शेट्टी, बेलापुर विधानसभा प्रभारी शार्दुल कौशिक, ऐरोली विधानसभा प्रभारी अनिकेत मात्रे, नवी मुंबई जिला कांग्रेस के सभी ब्लॉक अध्यक्ष, सेल अध्यक्ष, पार्टी कार्यकर्ता और पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान लोकसभा के कांग्रेस के प्रदर्शन को बरकरार रखते हुए इस कोंकण पदवीधर मतदार संघ में महाविकास आघाड़ी के प्रत्याशी की जीत के मार्ग को प्रशस्त करने हेतु सांसद चंद्रकांत हंडोरे ने सभी विभाग में प्रचार समिति बनाकर प्रचार को गति देने की सूचना दी। साथ ही चुनाव में नवी मुंबई में अधिक से अधिक वोटों की लीड किस प्रकार से दी जा सकती है उस पर भी बैठक में मंथन कर तैयारियों में जुट जाने के आदेश दिए गए। महाविकास आघाड़ी के उम्मीदवार सन्मान्य रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत। सन्माननीय पवार साहेब, सन्माननीय उद्धव ठाकरे साहेब, नाना पटोले, राहुलजी गांधी या सगळ्यांनी महाविकास आघाडीची जी महाराष्ट्रामधली लोकसभेची निवडणूक लढवली तशाच पद्धतीने येणाऱ्या सगळ्या निवडणुका, मग त्या विधान परिषदेच्या असतील, विधानसभेच्या असतील, शिक्षक मतदारसंघाच्या असतील किंवा ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युएन्सीच्या असतील, या सगळ्या निवडणुका एकत्रितपणे लढवण्याचा चंग बांधलेला आहे। आणि त्याप्रमाणे आम्ही महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय मोरे साहेब, सन्माननीय अनिल कौशिकजी आणि सर्व आमच्या आप पार्टीचे ठाकूर हे सगळे नवी मुंबईतले कार्यकर्ते नेते एकत्रित येऊन या ठिकाणी रमेश कीर यांना जिंकवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत। आणि त्याचाच एक भाग म्हणून आज या ठिकाणी महाविकास आघाडीची ही सभा झालेली आहे आणि सभेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी आवाहन केलेलं आहे की आम्ही ताकदीनं लढू आणि रमेश कीर यांना निवडून आणू अशा पद्धतीचा निश्चय या सगळ्यांच्या भाषणातनं आणि कृतीतनं दिसून आलेला। वही उपस्थित महाविकास आघाड़ी के नेताओं ने सभी को संबोधित करते हुए कहा कि इस बार महाविकास आघाड़ी के उम्मीदवार रमेश श्रीधर कीर को प्रचंड मतों से जीत दिलवाने के लिए नवी मुंबई में जोरदार प्रचार को गति दी जा रही है। उन्होंने विश्वास दिलाया कि रमेश श्रीधर कीर की जीत में नवी मुंबई का एक अहम योगदान बनकर साबित होगा। आपण नोटिस केला असेल ते आम्ही लोक असताना ते वोटर होते, आमच्या प्रेमामुळे आले, मोरे साहेबांनी मी आमच्या पक्षाने जो काम केले त्या कामाची पोचपोच म्हणून आणि सहानुभूती ते लोक इथे आले होते आणि ती सहानुभूती 100% आम्हाला जिंकून काढणार। कोकण पदवीधर मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे रमेश श्रीधर कीर हे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत। 26 जूनला होणाऱ्या निवडणुकीच्या नियोजनासाठी आजची सभा होती आणि या सभेचं नेतृत्व या ठिकाणी माननीय चंद्रकांत हंडोरे साहेब यांनी केलं, त्यांनी मार्गदर्शन केलं। कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जी तयारी दाखवलेली आहे त्या तयारीच्या एकंदरीत स्वरूप पाहता रमेश कीर हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आहे। जो कोकणावरती धनशक्तीने अन्याय केलेला आहे तो या निवडणुकीच्या माध्यमातून भरून काढू असा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त केला। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।